माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूममेटची, मी राहत असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही चौकशी करू नका, असा स्टेटस ठेवत भाटे पुलावरून उडी मारून रत्नागिरीतील वकिलाने आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ॲडव्होकेट सौरभ सोनी असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. ॲडव्होकेट सौरभ सोनी हे मूळचे राजापूर तालुक्यातील रहिवासी असून ते रत्नागिरीत वकिली करत होते. आपल्या मित्रासोबत ते भाड्याने राहत होते. मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो असे सांगून ते रूममधून बाहेर पडले आणि थेट भाटे ब्रिज गाठला. भाटे पुलावर आल्यानंतर आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका अशा आशयाचे स्टेटस ठेवत त्यांनी समुद्रात उडी मारली. त्यांचे स्टेटस पाहून काही वकिलांनी पोलिसांशी देखील संपर्क साधला. त्यानंतर वकील आणि पोलीस त्यांच्या शोधात बाहेर पडले. रात्रीची वेळ आणि त्यातच मुसळधार पाऊस यामुळे त्यांच्या शोधकार्यात अडचणी आल्या. मंगळवारी सकाळी ॲडव्होकेट सौरभ सोनी यांचा मृतदेह खडपेवाटार समुद्रकिनारी तरंगताना आढळून आला. याची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.